दापोली पारगावेतील पंचायत समितीचे आरोग्य उपकेंद्र मोडकळीस आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे यांनी येथे नवीन उपकेंद्र उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी पंचायत समितीने खेळ करू नये अशी तीव्र भावना श्रीमती म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंचायत समितीच्या वतीने गावोगावी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत. परंतु या आरोग्य केंद्रांकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या महिला मोर्चा तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी गव्हाणकोपर येथील आरोग्य केंद्रांची इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी केली होती. त्याचपाठोपाठ दापोली येथील आरोग्य केंद्राची झालेली दुराव्यवस्था लक्षात घेत पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे आणि दापोली ग्रामपंचायतीत सरपंच सुभाष म्हात्रे यांनी येथे नव्याने आरोग्य केंद्राची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पंचायत समितीला देण्यात आले आहे. या विषयाची सविस्तर माहिती श्रीमती रेखा म्हात्रे यांनी दिली आहे. आपले पनवेलचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांनी देखील ह्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून त्यांनी हा प्रस्तावासाठी जो प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाकडे गेलेला आहे त्यासाठी त्यांनी देखील अर्जांचा जो अर्ज आहे अर्जाचा नमुना त्यांनी तिथे सादर केलेला आहे किंवा अर्ज दाखल केलेला आहे की हा जो ही जी इमारत आहे ती इमारत पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे, जीर्ण झालेली आहे आणि त्यामुळे ह्या इमारतीचा नवीन इमारतीमध्ये उभारणी व्हावी ह्यासाठी वेळोवेळी मी प्रस्ताव देखील पाठवत आहे. आणि जोपर्यंत ही इमारत पूर्ण होत नाही कारण इथल्या परिसरातील जो ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांना अडचणी येऊ नये किंवा त्यांच्या गैरसोय होऊ नये यासाठी मी आरोग्य विभागाकडे अशी मागणी करते की लवकरात लवकर हा जो प्रस्ताव गेलेला आहे त्या प्रस्तावाची इथल्या जो आरोग्य उपकेंद्र आहे दापोलीतील त्याचा तो नव्याने उभारणी त्याची लवकरात लवकर होऊन त्या प्रस्ताव मंजूर करावा आणि जोपर्यंत हा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत मी हा पाठपुरा करतच राहणार आहे. भाजप नेते दिनेश म्हात्रे, रोशन जितेकर, तंटामुक्ती गाव कमिटीचे अध्यक्ष गोवर्धन डाऊर, महेंद्र जितेकर, बाळाराम म्हात्रे, रोशन मोतीराम जितेकर, सुमित म्हात्रे, अमर जितेकर, राजेंद्र पाटील, अलंकार म्हात्रे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करीत नवीन आरोग्य केंद्राची मागणी केली आहे.